तुळशी मातेची उत्पत्ती कशी झाली, जालंधर हा कोण होता, भगवान शालिग्राम कोण आहेत याची काय सांगता आहे ते मी थोडंफार तुळशी मातेची कथा तुमच्यासोबत सांगत आहे. आवडल्यास एक लाईक नक्की करा, व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा. भगवान शंकराने तेजस्वी ऊर्जा समुद्रात टाकली, त्यातून अतिशय हुशार मुलाचा जन्म झाला. तो होता जालंधर. हा एक राक्षसी स्वभावाचा होता. पुढे त्याचे विवाह दैत्यराज कलानेमी यांची कन्या वृंदा हिच्याशी झाला. वृंदा ही भगवान विष्णूची खूप मोठी भक्त होती, सद्गुणी स्त्री होती. तिच्या या गुणामुळे तिचा पती खूप अधिशक्तिशाली झाला, त्यामुळे इतरांना त्रास देऊ लागला. देवांचा देव महादेव पराभूत करू शकले नाही आणि त्यांचेच वंश असल्यामुळे ते युद्ध करायला जाऊ शकले नाही. म्हणून सर्व देव मिळून भगवान शिवासह विष्णूची प्रार्थना केली. भगवान विष्णूंनी जालंधराचे वेश घेऊन वृंदा या सद्गुणी स्त्रीची पवित्रता नष्ट केली. वृंदेचे पवित्रता नष्ट झाल्यावर जालंधराची शक्ती संपली. जालंधर संपून गेला हे वृंदाला कळल्यास वृंदा रागात येऊन विष्णूला श्राप दिली की माझे सतीत्व भंग केल्यामुळे तुम्ही दगड व्हाल. तेव्हा विष्णू म्हणाले, हे वृंदा, तुझ्या सतीत्वाचे फळ म्हणून तुळस बनून माझ्यासोबत राहशील, माझ्यासह तुझा विवाह लावणाऱ्यांना पुण्य लाभेल. तेव्हापासून तुळशीविना विष्णूची पूजा अपुरी मानली जाते. विश्वाचा निर्माता दगड झाला. दगड झाल्यावर विश्वात असंतुलनाची परिस्थिती निर्माण झाली. सर्व देव मिळून वृंदाला भगवान विष्णूला शापातून मुक्त करण्यास लक्ष्मीसह प्रार्थना केली. वृंदेने सद्गुणामुळे विष्णूला शापातून मुक्त केले, आत्मदाह केला. जिथे वृंदा भस्म झाली तिथे तुळशीचे रोप उगवले. भगवान विष्णू वृंदाला म्हणाले, हे वृंदा, तुझ्या पवित्रतेमुळे तू मला लक्ष्मीपेक्षाही प्रिय झाली आहेस. आता तुळशीच्या रूपात तू सदैव माझ्यासोबत असशील. तेव्हापासून दरवर्षी कार्तिक महिन्यातील देव उठणी एकादशी दिवशी तुळशी विवाह साजरा केला जातो. जो तुळशी विवाह शालिग्राम रूपाशी करेल त्याला परलोकात विपुल यश मिळेल, अपार कीर्ती मिळेल असे आशीर्वाद दिले. तर ही होती तुळशी मातेची कथा, याचाही पूर्ण व्हिडिओ येईल. तुमची प्रतिक्रिया कळवा आणि आवडल्यास एक लाईकही करा. परत भेटूया असेच नवीन छानशा व्हिडिओसोबत.